नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर आज आमचं शूटिंग चालू आहे करमाळा तालुक्यातील शेटफळ या गावामध्ये, म्हणजे आमच्या गावाच्या जसजसे गाव आहे आणि या गावामधला हा माझा मित्र अजित गडगोले। तर आज या ठिकाणी शूटिंग करताना खूप मस्त वाटते, जे की आज आपण शूटिंग करतो या मंदिराच्या ठिकाणी। हे मंदिर आहे कृष्णकालीन मंदिर, नागोबाचं मंदिर। या ठिकाणी जो बारव आहे याच्यामध्ये पण पाणी आहे पावसाचं, जे की कधीच आटत नाही पाणी असं म्हटलं जातं, हो ना। शिवकालीन पिंड, शिवकालीन पिंड बघा मित्रांनो, आतमध्ये तुम्ही बघू शकता, नाहीतर मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो। ही बारव एवढा भारी वाटतोय। करमाळा तालुक्यामध्ये एवढे विविध प्रकारचे ऐतिहासिक ठिकाण नटलेले आहेत ना, जे की मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लोर करून सध्या दाखवू शकत नाही, पण ज्या ठिकाणी आलोय त्या ठिकाणचं तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवू शकतो। हे बघा, हे करमाळा तालुका म्हणजे अक्षरशः सैराट ह्या चित्रपटाने सगळ्या महाराष्ट्राला जगाला वेड लावलेलं असा हा करमाळा तालुक्यातील हे शेटफळ गाव। जसं की तुम्ही बघताय पाठीमागचं जे मंदिर आहे, ज्या ठिकाणी शिवलिंग आहे ते बघा, अखंड दगड आहे आणि त्याचं कोरीव बांधकाम करून तसं ते मंदिर बनवलंय। तेच नाही तर हे बघा, समोरचं जे मेन मंदिर आहे ते सुद्धा तसंच आहे। तर चला तुम्हाला मी ते मंदिर दाखवतो। या ठिकाणी आप्पाचं आगमन झालेलं आहे, तर सगळ्यांनी आप्पा पप्पूचं आगमन झालेलं आहे, तर पप्पूला सगळ्यांनी स्वागत सकट फुला सकट ह्याला उचलून खांद्यावर घ्यावं असं मला वाटतंय। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, नागोबाची अशी मूर्ती, नागपंचमी दिवशी या ठिकाणी ओरिजिनल नाग येऊन बसतात, जे की कोणालाच काय करत नाही। गावातल्या महिला मंडळ जे जेवढे पण असतील त्या नागाला ओरिजिनल पुजतात, ना की मूर्तीला ना की कुठल्या दगडाला, डायरेक्ट ओरिजिनल नागाला पुजतात, दूध पाजतात, जे काय असेल रीतीरिवाजाप्रमाणे करतात आणि नाग एका जागेवरती बसून असतो। खूप मस्त एकदम लाईव्ह तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील। कधी तुम्हाला बघायचं असेल तर नागपंचमी दिवशी शेटफळ या गावामध्ये यायचं, करमाळा तालुका सोलापूर जिल्हा। तर आम्ही तर बघितलेलंच आहे, तुम्हाला पाहिजे असं नक्कीच या। चला आता आपण मंदिर आहे ना आतमधून बघू कसं दिसतंय। गाभाऱ्याचं त्या दगड बांधकामामुळे गाभाऱ्याचं वैशिष्ट्य एक राहते की उन्हाळ्यात आतमध्ये थंड आणि थंडीत गरम, पावसाळ्यात एकदम मस्त वातावरण राहतं। शेटफळमधलं नागोबाचं मंदिर किती जुन्या पद्धतीचं जुन्या काळाचं मंदिर आहे, जे की आपल्या नवीन वेब सिरीजमधलं जे शूट आहे पांडू आमचा फौजी ही जी वेब सिरीज आहे याच्यामधलं जे शूटिंग आहे त्यातला पाया पडण्याचा सीन आहे अँड तिथं फायटिंगचा सीन आहे। तर या ठिकाणी आपले गुंड बनलेले आहेत मयूर कवळे, कावळे सावळे कावळे रिया ठाकूर। हाय गुड मॉर्निंग। या ठिकाणी आपल्या वेब सिरीजच्या हिरोईन, व्हॉट्स युअर नेम। या ठिकाणी आहे आपला राजपाल यादव, मेकअप करतायत भक्ती मॅडम, अँड दॅट साइड्स विजय सर। पण मी तो नाही का फोटो टाकलेला असाच कॅमेरा तुझ्या करताना, वा कॅमेरा एवढीच हाईट आहे याची, लेवल करतोय तिकडं पाय पड भक्ती मॅडम। का तुला काय आहे चावतोय, हा
ओके का तू चप्पल घालून बसली मला पण चप्पल घालून ये तर माझं शूट कर ले मारे बसला माली घालून नाही ते पास पडते ही गौरव भरायचं गणपती बाप्पा ओरिया किती वेळा धावतो माझं तोंड काय माहित सारखं तू पुढच येतो तर काय कर नाका ती कसं दिसते नाही नाही दादा गेले ते दिसत आधी मोकळे फ्रेम सोडा काय तर याला काय कानाखाली मारली राव लय आत्याच्या मयरवर चाललाय गड्या लय जबरदस्त मग अशी माझ्याकडनं गेली आणि आपा जरा निकमी कानाखाली खरी खरी मारते का पूर्ण गुमवायची असते ना काय गावात गड्या गड्या बर असा मख्या पुढे तिकडे गेलाय का नाही ही इकडे माघारी आली टाटाकड आणि मख्या तिकडून आलाय बोलू तिथे डायलॉग आणि मग मार आणि पूर्णच काय लागता फिरावती लागा नाही पण आता त्याला आता तो येईल तो तिकडून परत माघारी आली थांबली दिसत म्हणतो कुणी एवढं म्हण तर मग परत जॉईन होईल असं करत मग त्याचं डायलॉग सगळं होते ते राहिलं ना तू त्याला संधी देरी तिला समजा नाही तुम ना नाराज आहे तुझा सीन नाही लागला लागेल लागेल या ठिकाणी अशी शूटिंग चालू बघा आमची आणि तू काय केलंय माहिती का व्यायाम बियाम जोर गोली आडा हा नाही ती काय नसतं हसवाला वने मग व्यायाम खाली पडला का नाही व्यायाम बियाम त्याचं राहिलं ना तू उडून टाक नाकात माशी गुतली का बोल बर कसं पांडू कुठे रे अजून खोला पांडू कुठे आहे हा पांडू कुठे रे अग काय तुला गावात मोर्चा हाणायला लावलाय पुढे चाललाय आपण